नमस्कार मी सुप्रिया सुप्रिया रेसिपीमध्ये सर्वांचं स्वागत आहे समोर बघू शकता दलिया खीर अतिशय इन्स्टंट पटापट अशी बनणारी तर श्रावण महिना सुरू आहे तर ही खीर नक्की एकदा तरी करून पहा तर एक वाटी दलिया घेतलेला आहे दलिया म्हणजे गव्हाचा जाडसर रवाच म्हणू शकतो आपण याला तर एक वाटी दलिया घेतलेले आहे ते आपल्याला स्वच्छ धुवून घेतलेले आहे चाळणीमध्ये मी तर याचं पाणी पूर्ण आपल्याला निथळून घ्यायचं आहे कुकरमध्ये बनवणार आहोत तर तुम्ही कुकरच्या डब्यामध्ये जरी हा दलिया शिजवून घेतला तरी हरकत नाही तर सर्वप्रथम मी कुकरमध्ये एक चमचा साजूक तूप घेतलेला आहे आणि जे ड्रायफ्रूट्स आहेत ते छान याच्यावर मी परतून घेणार आहे ड्रायफ्रूट्स तसेच घालण्यापेक्षा जर ते परतून घातले तर अधिकच खिरीचा स्वाद छान लागतो तर व्यवस्थितरित्या तुमच्या आवडीनुसार हे जे ड्रायफ्रूट्स आहेत तुम्ही छान परतून घ्यायचे आहेत तर साजूक तुपावर याला छान परतल्यानंतर हे ड्रायफ्रूट्स एक प्लेटमध्ये काढून घेऊयात तर त्याच कुकरमध्ये ड्रायफ्रूट्स काढल्यानंतर एक चमचा साजूक तूप घेतलेला आहे आणि हा जो निथळलेला दलिया आहे तो यामध्ये मी घालून घेतलेला आहे तर या दलियालासुद्धा आपल्याला छान परतून घ्यायचं आहे तर छान अगदी क्रिस्पी असं छान याला परतून घ्यायचं आहे यातलं पाणी पूर्ण आपल्याला घालून व्यवस्थित छान परतून घ्यायचं आहे हवं तर तुम्ही याच्यामध्ये एक टेबलस्पून अजून साजूक तूप घालू शकता बघू शकता मोकळा असा दलिया झालेला आहे आणि छान आपल्याला याला परतून घ्यायचं आहे लालसर पाहिजे तर तुम्ही एक एक चमचा तुपाचा वापर करू शकता त्यामुळे खिरीचा स्वाद अधिकच छान लागतो तर बघू शकता एक वाटी दलियाला मी इथे जवळपास तीन वाटी पाणी घालणार आहे कारण मी कुकरमध्ये नुसतं शिजवून घेतलेलं आहे डब्यामध्ये घातलेलं नाही तर डब्यामध्ये घालतानाही तुम्ही हेच प्रमाण घ्यायचं आहे की खाली ज्याप्रमाणे आपण भात लावतो त्याप्रमाणे हा दलिया जरी भातासोबत शिजवून घेतला तरी अतिशय फटाफट अशी ही खीर बनते तर एक वाटी दलिया असेल तर तीन वाट्या पाणी घेतलेलं आहे पण कुकरमध्ये जर नुसतं शिजवला तर खाली लागण्याची शक्यता असते तर त्यामुळे अशी भीती असेल तर तुम्ही डब्यामध्येही लावू शकता तर छान याच्या मी तीन शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आणि हा जो दलिया आहे अतिशय छान मऊ लुसलुशीत अगदी भाताप्रमाणे शिजलेला आहे तर खूप सुंदर अशी ह्याची चव लागते तर सणांच्या स्वयंपाकामध्ये वरण भाताच्या कुकरसोबत हा दलिया लावला तर आपला गोड पदार्थही पटकन झटपट बनेल तर याला छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे किती सुंदर असा मऊ शिजलेला आहे आणि खूप जवळपास पाच ते सहा लोकांसाठी याची खीर बनते एक वाटी दलियामध्येच तर इथे मी एक वाटी दलियाला एक वाटी गूळ पावडर घातलेली आहे तुमच्याकडे दुसरा गूळ असेल तरी किसून गूळ एक वाटी गूळ घ्यायचा आप आहे आपल्याला तर अतिशय गुळामुळे हेल्दीही आहे आणि अतिशय चवीला छान लागते ज्याप्रमाणे आपली गव्हाची खीर बनते तशीच चव लागते तर गूळ घातल्यावर मी हलकंसं परत एकदा गॅसवर ठेवून छान परतलेलं आहे जेणेकरून सगळा गूळ याच्यामध्ये मिक्स व्हावा तर आपल्याला एक वाटी सुकं खोबऱ्याचा किस घेतलेला आहे तुम्हाला पाहिजे असेल इथे मी विलायची पावडर घेतलेली आहे विलायची जायफळ पुडू घातलेली आहे आणि व्यवस्थितरित्या याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता अगदी खाल खालपासून मी त्याला व्यवस्थित असं छान हलवून घेतलेलं आहे पाहिजे तर बडीशोपची पावडरही यामध्ये थोडी ॲड करू शकता तर बघू शकता अतिशय पाचच मिनटात छान शिजून झालेलं मिक्स झालेलं आहे याचं आपलं गूळ तर आपण यामध्ये प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे तर ही अशीच ज आपण लापशी म्हणूयात हे आठ दिवस फ्रीजमध्ये व्यवस्थितरित्या टिकते तर तुम्हाला पाहिजे त्यावेळी जशी खीर बनवायची असेल तशी तुम्ही बनवू शकता यामध्ये ड्रायफ्रूट्स घातलेले आहेत तुम्ही कुकरमध्ये गूळ घात घालतानाच ड्रायफ्रूट्स घातले तरी हरकत नाही तर हे जे ड्रायफ्रूट्स आहेत तळलेले ते व्यवस्थितरित्या मिक्स करून घ्यायचे आहेत आणि मिक्स झाल्यानंतर तुम्ही व्यवस्थित फ्रीजमध्ये आठ दिवस हे स्टोअर करू शकता जेवढी हवी आहे त्याच प्रमाणात मी खीर मी आता इथे बघू शकता अगदी चारच वाट्या मी खीर बनवणार आहे तर पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे हा जो दलिया आहे तर बघू शकता व्यवस्थितरित्या आता हे फ्रीजमध्ये ठेवून घेणार आहे मी आणि व्यवस्थितरित्या यामध्ये मी आता दूध घालून घेणार आहे यामध्ये आपल्याला दूध थंड घालायचं आहे तर जसं तुम्हाला जशी खीरची खिरीची कन्सिस्टन्सी खी हवी असेल त्याप्रमाणे तुम्ही दूध ॲड करायचे आहे तर व्यवस्थितरित्या मी मिक्स करून घेणार आहे चमच्याने तर कुणाला पातळ हवी असेल कुणाला घट्ट हवी असेल पण बघू शकता अशी खीर अतिशय चवीला सुंदर लागते त्याचप्रमाणे लहान मुलांना देखील अतिशय हेल्दी असं हे गुळाचा वापर केलेला आहे या याच्यावर तुम्ही साजूक तूप घालून सर्व करू शकता अतिशय हेल्दी अशी हे बघू शकता मी पूर्ण वरून घातलेले आहेत अगदी इझी बनणारी अशी ही दलियाची खीर गव्हाच्या टेस्ट गव्हाच्या खिरीची टेस्ट आणणारी ही दलिया खीर तुम्ही नक्की ट्राय करा श्रावण महिन्यात वेगवेगळे सण असतात तर एका सणाला तुम्ही ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडेल रेसिपी जर आवडत असेल तर तुम्ही नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा नेक्स्ट व्हिडिओसह हो भेट भेट